ज्वालना जिले के घनसावंगी तहसील के कुंभार पिपल गांव वार्ड में गंदगी का अंबार लगा हुआ है, जिससे रहवासियों को खासा दिक्कतों का सामना करना पड़ रहा है। रहवासियों का कहना है कि सड़क नालियों के अभाव में घरों के समान गंदे पानी जमा होने से लोगों को दुर्गंध का सामना करना पड़ रहा है। ग्राम पंचायत से कई सुविधाएं न मिलने के कारण लोगों को अब परेशानियां हो रही है। हालांकि ऐसे में अब यहाँ आने वाले 18 दिसंबर को मतदान होने वाला है और मतदाताओं में अब सुविधाओं को लेकर गुस्सा है। घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे, यामध्ये 20 वर्ष झालं, नाल्या नाहीत, रस्ते नाहीत, आणि हा मुख्य रस्ता आहे की त्या बाजारपेठेला जुळलेला आहे। शाळेतील मुले असतील, शेतात जाणारे लोक असतील, त्यांना जाण्यासाठी बऱ्याच दिवसापासून अडचणी या बाबतीमध्ये ग्रामसेवक असेल, गावातील सदस्य असतील, पुन्हा आरोग्य मंत्री असेल, असे विविध लोकांना मी अर्ज दिलेले आहेत। परंतु याच्या अगोदर बी आणि आतापर्यंत बी याचे मार्ग काही मोकळा झालेला नाही। गावात इतक्या समस्या आहे की आणखीन गाववाल्याच्या कोणत्याच समस्या कोणीच सोड्या नाहीत, आपोआपला कार्यक्रम बघतात, फक्त कामापुरते ते लोकप्रेमी आहेत, ते निवडून देतात, पण बाकीचा विकास कोणीच करीत नाही। गरीबाकडे कोणाचंच लक्ष नाही, रस्ते नाहीत, पाण्याची सोय नाही। ते 1.5 कोटीचे राजेश भैया टोपे साहेबांनी योजना केली, त्याचं काही मिळ नाही। हे गटू टाकले, हे खड्डे रोडणी काही येत नाही, काही जात नाही।